11 मारुतीपैकी एक मारुतीचं मंदिर आहे इथे. शंकराचा अभिषेक झालेला होता या ठिकाणी, त्यावेळेला बरोबर महापूर आला आणि पूर आल्यानंतर जे मारुती होते, मारुती त्या ठिकाणी शेवला होतेच. त्यांनी मारुतीनं दोन्ही आपल्या बाया बाजूला करून असणारं पाणी दोन्ही बाजूनं घालवलं. तर हे बघा इथे कसे लाईनीत वानर बसलेले आहेत मंदिराच्या बाहेरच. आणि आपण कुठे नेहमी बघितले वानर असे बसलेले, तर खूप ते मस्ती वगैरे करतात. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो तुम्ही बघितलं कालच्या ब्लॉग मध्ये की आम्ही कराडला आलेलो आहोत काकींच्या इथे, आणि काकी श्रेयस आणि दिवसभर असेच गप्पा गप्पा चाललेले आमच्या, आणि मध्येच काकी म्हणजे त्याला आपण बाहेर जाऊयात. काकी कुठे आलात? रामलिंग बेट सांगली जिल्ह्यातील बहे गाव आहे. त्या गावामध्ये रामलिंग बेट हे प्रसिद्ध ठिकाण आहे. 11 मारुतीपैकी एक मारुतीचं मंदिर आहे इथे. तिथे आम्ही आता आलोय आणि त्याची मोठी एक कथा आहे. आता ते आता इथे मागे बसले ना, ते आता आम्हाला सांगणार आहेत. आणि ती नदी आहे, ही नदी आहे का की या नदीचं त्यांना विचार मला पण लावायचं. चालेल, त्या काकांनाच आपण विचारूया हे नदीचं वगैरे. तर हे आहेत काका, काका नाव काय तुमचं? शरद पाटील कराड. कुठे? कराड मध्ये राहता का? हा कराड. तुम्ही काय म्हणजे ह्या नदीचं वैशिष्ट्य आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे असं? ही नदी जी आहे ती कृष्णा नदी आहे. कृष्णा नदी? हा, कृष्णा नदी महाबळेश्वरला उगम पावलेली आहे. आणि कराड मध्ये त्याचा कृष्णा आणि कोयना हा दोन्हीचा संगम झाले. त्यानंतर ही नदी अशीच पुढे येऊन या ठिकाणी नरसिंगपूर, बये आणि शिर्टे या तिन्हीच्या मध्यावरून ही नदी गेलेली आहे. तिथं तिन्ही हात आहेत. बयाचे हात म्हटले जाते नरसिंगपूर आणि शिर्टे. तर बयाच्या नदीला वैशिष्ट्य असं आहे की पूर्वी या ठिकाणी राम, लक्ष्मण आणि सीता या ठिकाणी वास्तव्याला होते. ज्या वेळेला त्यांचं प्रदर्शन म्हणजे आपली फेरी चाललेली होती, त्यावेळेला ते इथं मुक्कामाला होते. आणि ज्यावेळेला शंकराचा अभिषेक झालेला होता या ठिकाणी, त्यावेळेला बरोबर महापूर आला आणि पूर आल्यानंतर जे मारुती होते, मारुती त्या ठिकाणी शेवला होतेच. त्यांनी मारुतीनं दोन्ही आपल्या बाया बाजूला करून असणारं पाणी दोन्ही बाजूनं घालवलं. म्हणून या ठिकाणी ह्या गावाला सुद्धा नाव बहे, बाह्या दोन्ही बाजूला गेल्यामुळं बहे नाव पडलेलं आहे. आणि त्याची या अशा पद्धतीनं आख्य आहे, आणि त्यापासून हे बेट रामलिंग बेट म्हणून प्रसिद्ध आहे. त्या मंदिरामध्ये पाणी जातो का? कधीच जात नाही. जर मोठा पूर आला तरच जातो, नाहीतर पाणी दोन्ही बाजून जातं, पण पाणी मंदिरात जातं. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि एवढा मोठा जरी पूर आला तरी मंदिरामध्ये आवाज जात नाही, येत नाही अजिबात. आवाज काहीच नाही, पाण्याचा आवाज काहीच नाही, पाण्याचा आवाज काही. तर आहे ह्या नदीचं आणि ह्या मंदिराचं हे वैशिष्ट्य. आणि आता आम्ही अजून मंदिरात नाही गेलो, तर मी मंदिरात जाणार आहोत. जस्ट इथून चालता वेळेस काका भेटले, त्यांनी आम्हाला सांगितली स्टोरी. काकींनी सांगितलेली आम्हाला, पण काकींना पण एवढी पूर्ण नव्हती माहिती. सो काकांनी सांगितली. थँक्यू काका सांगितल्याबद्दल. आणि आता आपण मंदिरात जाऊन आम्ही सुद्धा पहिल्यांदा मंदिर बघणार आहोत. तर ते काकांनी सांगितले, तुम्ही बघितलं ते काय असं बाह्य करून म्हणजे हनुमानाने असं बाह्य केलेलं आणि दोन्ही साईडून पाणी गेलं ते सांगितलेलं त्यांनी. म्हणजे हे दोन्ही साईडला पण पाणी म्हणजे पावसाळ्यामध्ये पूर्ण असतो आणि हा मधून जायला रस्ता आहे. आणि हे असं बरोबर मध्ये मंदिर आहे आणि इथून पूर्ण असं मधून रस्ता आहे यायला. दोन्ही बाजूनी नदी आहे, जास्त पाणी नाही, पण पावसाळ्यामध्ये पूर्ण पाण्याने भरते ही नदी. तर हे बघा इथे कसे लाईनीत वानर बसलेले आहेत मंदिराच्या बाहेरच. आणि आपण कुठे नेहमी बघितले वानर असे बसलेले, तर खूप ते मस्ती वगैरे करतात. असे शांत नाही बसत, खायला वगैरे असे ओढत बसतात. पण इथे असे आहेत की ते बघा कसे शांत असे बसलेले आहेत. दोघांचं बरोबर आहे तुमचं. बहिणीला पण दुखवायची नाही, जिजूला पण दुखवायची नाही.
हे मंदिराच्या एका बाजूला म्हणजे मागच्या साईडला गणपतीचं मंदिर आहे छोटं, आणि त्याच्या बाजूला हनुमानच आहे. पहिले आपण गणपतीचं दर्शन घेऊयात. अकरा मारुतीपैकी एक मारुती सांगा तो. इतर मंदिरांमध्ये मारुतीची जशी मूर्ती असते त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने ते मारुतींची मारुती देवाची मंदिर आहे. आपला मूर्ती आहे, त्यांचे हात बघा, ते त्यांनी जे नदीचं पाणी अडवलेलं आहे ते त्यांनी त्याचे हात पाठीमागे उभे राहिलेले आहेत. आणि 11 मारुतींपैकी हा एक मारुती आहे. तर या मंदिरामध्ये आम्ही फिरता फिरता अचानक मोबाईलच आमचा हँग झाला, चालूच होत नव्हता. लास्ट टाइम ही नदीची व्हिडिओ केली आणि पुढे पण भरपूर काही करायचं होतं, बट काही भेटलंच नाही करायला कारण मोबाईलच हँग झाला. सो तो 2 दिवस मोबाईल तसाच होता. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच, आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. सो बाय एव्हरीवन.